सामाजिक कार्य, धार्मिक कार्य आणि त्यांनी परमार्थ भूमिकेमध्ये केलेली थेट हिमालयाच्या उत्तुंग शिखरापर्यंत, जसं देशाचा अमृत महोत्सव म्हणजेच 75 वर्ष झाली, त्याचप्रमाणे त्यांनी सुरू केलेल्या पदयात्रेचं प्रथम पायी पदयात्रा जी 1000-2000 लोकांच्या बरोबर ती घडलेली आहे, ती 7.5 वर्ष चालली आणि ती हिमालयाच्या दिशेने जात असताना पाठीमागे इकडे दगडवाडीला, म्हणजे माझा म्हणजे बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचं जन्म झाला, त्यालाही 75 वर्ष पूर्ण झाले, 3/4/47 ही तारीख आहे जन्म. त्यानंतर गाडगेबाबाकडे चालणारं अन्नदान गाडगेबाबाने तनपुरे बाबाकडे दिलं, त्यालाही 75 वर्ष आज पूर्ण होतात. आणि त्यानंतर हरिजन मंदिर प्रवेश साने गुरुजी यांनी उपोषण केलं, ती उपोषणाची जागा पंढरपुरात कुठेही उपलब्ध झाली नाही, तर ती तनपुरे बाबांच्या चारोधाम मंदिरामध्ये ती मंडपामध्ये उपलब्ध झाली, बाबांनी करून दिली. विरोध असूनही विरोध पत्करून त्या भूमिकेला, त्या विचारधारेला आपलंसं केलं. आणि ती तारीख 1 मे 1947 ते 10 मे 1947, त्याच्यातली 10 मे तारखेला ते उपोषण संपलं, यशस्वी झालं. कारण आणि त्याच दिवशी सर्व हरिजन मंदिरामध्ये प्रवेशित झाले, कारण ती चोखोबऱ्यांचा पुण्यस्मरणाचा दिवस होता, अशी अचूक स्थिती आली. अशा रीतीने हा पंचम योग अमृत महोत्सवाचा बाबांच्या संस्थेमध्ये घडतो आहे, म्हणून त्यांच्या 37व्या पुण्यतिथीनिमित्ताने 26/11/85 वैकुंठ चतुर्दशी पहाटे 5 वाजता बाबाने देह ठेवला आणि त्यानिमित्ताने आता हा अमृत महोत्सव होतो आहे. जी त्यानिमित्ताने 2 दिवशी जो कार्यक्रम आहे, तर 7 तारखेला ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या गावातून स्वतंत्र साधनाने निघतील, जशी मराठवाड्याची ते त्यांच्या मार्गाने येतील, त्यानंतर औरंगाबाद ते त्यांच्या मार्गाने येतील, अहमदनगर जिल्हा अहमदनगरच्या मार्गाने येईल, आणि विशेषतः अहमदनगरच्या भागातली लोकं माहेजवळगावला 1953 साली जे दुष्काळी केंद्र उघडलेलं होतं, तिथं भाकरी वाटप वगैरे केलेली आहे, तर तिथे भेट देऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत पंढरपूरला पोहोचून प्रदक्षिणा नामदेवरायांचं, की ज्या नामदेवरायाने तिथून सुरुवात केलेली आहे याला, या समता दिंडीला, तर त्यांना उजवं घालून त्यांच्या पायरीचं दर्शन घेऊन प्रार्थना होईल संस्थेमध्ये येऊन, आणि त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. आणि रात्री बाबांचा भक्तवर्ग, साने गुरुजीचा भक्तवर्ग, ज्ञाने साने गुरुजीवर प्रेम करणारी मंडळी यांचं चिंतन शिबिर होईल, आणि दुसऱ्या दिवशी लोकार्पण सोहळा, कीर्तन 1 तासभर होऊन लोकार्पण सोहळा होईल. तो लोकार्पण सोहळा, स्मारक म्हणजे काय, स्मारक म्हणजे साने गुरुजीची छोटीशी प्रतिमा आणि त्यांनी जीवनभर केलेल्या कार्याचे तैलचित्र, अशी 10 तैलचित्र 10x10 संस्थेने मंदिरामध्ये जागा दिलेली आहे. तो कार्यक्रम या देशाचे राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कार्यक्रमाची सांगता होईल, तरी या कार्यक्रमाला आपण अवश्य उपस्थित राहू.